तर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सध्या भाजप आंदोलन करत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांची पाठराखण केली आहे. आव्हाडांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच्या निष्ठेबाबत कुणालाही शंका नसल्याचं जयंत पाटील म्हणालेत. जयंत पाटलांचं ट्विट आपण पाहतोय. आव्हाड यांच्या बाबासाहेबांवरील निष्ठा आणि प्रेमाविषयी कुणालाही शंका नाही. आव्हाड यांच्याकडनं अनवधानानं ती चूक घडली, त्याबद्दल त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही. तर जितेंद्र आव्हाडांनी त्यांना रिप्लाय दिलेला आहे की याची मला खूप जास्त गरज होती, आता आपल्याला एकटं वाटणार नाही, असं जयंत पाटलांच्या ट्विटला उत्तर देताना आव्हाडांनी म्हटलंय. चूक अनवधानानं झाली आणि आपण ताबडतोब माफी मागितल्याचंही आव्हाड म्हणतात. मनुवादी आता मनूला आपल्या पाठीमागे लपवतात आणि आपण ते होऊ देणार नाही असा निर्धार सुद्धा आव्हाडांनी व्यक्त केला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.